मी जर शिजाई गावाच नाव गाव देश गाव गावाचं नाव सांग गावाचं नाव जिजे आता जिजुरी म्हणतात तुझं नाव काय माझं नाव खंडगावडा बापाचं महादगावडा भावाचं नाव बहिरगावडा आईचं नाव चुलताई गावडी बहिणीचं नाव पाराई गावडी चुलत्याचं नाव अकड खंडाण गाडी तू बाबा ओळख असली पटली चांगली असते बाबा चुलत्याचं नाव आहे इथेच नाव तर कुठे गेला इकडे गेला इकडे आमच्याकडे पडला दुर्गा देवीचा दुष्काळ बर जो कोणी आपल्या पोटाला भाकर अंगाला वस्त्र दी हा इथे चाकरी नाही पोटावर पोटावर खाणं फक्त चल 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 माहिती तुला काम या कोंबड्याची अंडी बघायची बारा किती नेऊन ठेव ये असली कामाशी मी नाही करीत बाई नाही करीत मग दुसरं काम येतं काय आहे ना खेळ चालू हो नक्की करीन हा बरोबर का तू म्हणजे काय तू काम सांगतोय चांगली कामं असेल तर कर नाही मग तुमची काम करी हा पण पहिले मला जेवायला लागेल पहिलं ना काम केल्याशिवाय जेवण नाही असं जेवायला तुम्ही सांगा मला किती खातो काय खातो नेहारी काय आता माझं हे बघ माझं मग कसे डोळ्याने तिरक काना घे बाहेर हाताने कोळा अरे तसं करू नको काय काय असं व्हायला बसले हे बरोबर असं नाही मी सकाळी तरी उठलो सकाळी तरी उठलो नाश्ता केलं होतं नाश्ता असतो ना मला नाश्ता किती लागतो माहिती सव्वा खंडीचा अन्न लागतो सकाळी नाश्त्याला नाश्ता दुपारी अडीच खंड्या खातो संध्याकाळी खातो नसेल परत जेवतो संध्याकाळी परत खातो साडेतीन खंड्या खातो अगं तू तिकडे तर माती नको बाबा तू एवढं जर खाल्लं पोटा वगैरे खाल्लं अरे एवढं जर तू खाल्ले सकाळच्या परी आमच्या मेंढरी काय तू खाशील खाशील दुपारच्या परी गोड्या येणे जर भागेल नाही संध्याकाळी धन धनगर टाकतो धन धनगरी टाकतो चालेल चालेल चालू म्हणतो सुद्धा तिकडे आमच्या कसा करू नको आमच्या बारावाडीची माणकी कोण बानू अशीच होती बानू काम करा अरे मी बानू नाही बानू मग मी बानूची दासी आहे दासी बानू तिकडे गेली मला पडलं लवकर तुम्ही तर नको थांबा मग लांब जाते तिकडे वरती तिकडे बसू हा तिथं आमची पूर मार्केट वाखाई तिथे बारकाने पोर आमची खायला तुला जर भूक लागली तू पोर पण खायला असली तर तू लांब जाऊन बस मी तर बांधूला घेऊन लवकर सांगितलंय म्हणशील थांब
बाणू बघ मी बाणू आली नाही तू कोण आहे बाणूची दासी तू बाणूची दासी तुला भरदिवस काही फाशी म्हणजे बाणू आली नाही तस नाही राजा रुसला समजावा नवरा रुसला तर बाई तुला हाणावा बाबा तशी बाणूला असं आगत येईल मागेपर्यंत आगत येत नाही गेट आउट नऊ लाख आणि 18 लाख झाली
एवढी बाजूची नेट्या होत्या. मला एवढं दिसत होतं आपल्या अंगात घातून ठेवायची नाही. जेव्हा इकडे बोलले दोन्ही त्याच्यामध्ये दोन घालायची आणि त्या पाण्यात बुडवायची खडगोलापाची वरती फेकून द्यायची. अशी बाजूची सगळी मेंढ्र मारली आणि बा देव त्या बेलाच्या झाडाखाली आंघोळ करून स्वस्त झोपली जाते. उद्या बाबू आणि त्या देवाची भाकर घेऊन त्या ठिकाणी आली जे अरे बाबाची भाकर घेऊन जा. मी पण यायचं का बरं चल चला चला मी जमा धरी उठवा त्याला उठवा आता देवाचं लग्न लावायचं का तुम्हाला झोपून दहा देवा.